सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई यांच्यामधील भाईचारा कायम टिकून राहावा हीच अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली आहे. पवित्र रमजान ईद निमित्तानं जामखेड शहरामधील ईदगाह मैदानावरती सकाळी 9:30 सुमारास सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. उन्हाच्या तीव्रतेमध्ये मुस्लिम बांधवांनी गेले महिनाभर उपवास केले होते आणि या सर्व भक्तीचा शेवट म्हणजे रमजान ईद. शहरामधील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावरती एकत्र येऊन नमाज पठण केलं. देशामध्ये अमन, शांती, भाईचारा राहून आपल्या देशाची मोठी प्रगती होऊ दे असं साकडं अल्लाहकडे घालण्यात आलंय. यावेळी बोलताना मौलाना हाफिज अफजल कासमी म्हणालेत की आपल्या भारत देशामध्ये गंगा जमुना या पवित्र नद्या आहेत. त्या आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करतात. या देशामधील प्रत्येक नागरिकांमध्ये बंधुभावाचं नातं आहे. देशामधील सर्व धर्मास मानणाऱ्यांनी एकमेकांशी प्रेमानं वागावं असा संदेश त्यांनी दिला आहे. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, डॉक्टर भास्कर मोरे, ॲडव्होकेट अरुण जाधव, प्राध्यापक कैलास माने, विभीषण धनवडे, अमित चिंतामणी, लक्ष्मण ढेपे, अमित जाधव, जयसिंग उगले यांच्यासह पोलीस बांधव आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. अल्हम्दुलिल्लाह, आज जामखेड़ शहर के ईदगाह के अंदर ईद उल फितर की नमाज अदा की गई. आज जो ईद का पैगाम हमारे सामने जो रखा गया है वो भाईचारा, इत्तेहाद, इत्तेफाक और पूरी कौम, पूरी मिल्लत और पूरे इंसानियत और पूरे देशवासियों के लिए एक ऐसा पैगाम है. हम तमाम जो है तो भाई भाई हैं. यहाँ का हर कौम का रहने वाला, हर मज़हब का चाहने वाला एक भाई के तरह ज़िंदगी गुजारे. गंगा जमुनी तहजीब हमारे दरमियान कायम रहे. ऐसे हम जो है तो हमेशा अल्लाह से दुआ करते हैं. आज यही दुआ की गई, यही प्रार्थना की गई और आने वाले भविष्य के अंदर, मुस्तकबिल के अंदर हमारा देश हर लाइन से तरक्की याफ्ता हो और तरक्की की जो है तो सीढ़ियाँ चढ़ते जाए. ऐसी हम जो है तो अल्लाह के सामने खुसूसन जो है तो दुआ करते हैं और ख़ास तौर पे हमारी अपनी गंगा जमुनी तहजीब जैसे पहले से चलती आई है ऐसा ही जो है तो भाईचारा हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब आपस में जो है तो मिलकर रहे, इत्तेफाक इतिहाद से रहे, इसी जो है तो दुआ करने के लिए जो है तो यहाँ पर जमा हो गए और ऐसी हम जो है तो आपसे काविश और कोशिश करने के लिए जो है तो जमा हो गए हैं. अल्लाह ताला हम तमाम को, पूरे उम्मत को और ख़ासकर हिंदुस्तान के तमाम जो है तो मजहब वासियों को, तमाम देशवासियों को ईद की खुशियाँ मुबारक करें ऐसा हम पैगाम देते हैं. या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येक वर्षीप्रमाणे आत्ताच्या ईदगाह मैदानावरती नमाज अदा करून हा सण या ठिकाणी साजरा केला. दरवर्षीपेक्षा या ठिकाणी आज थोडं मुस्लिम कमिटीने, पंच कमिटीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आणि चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था, सुविधेची व्यवस्था, मंडपची व्यवस्था केली. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याचबरोबर आज दुसराही अक्षय तृतीयाचा सण आहे. नंतर महात्मा बसवेश्वराची जयंती आहे. म्हणजे वेगवेगळे सण आज एकत्र आलेले आहेत आणि सर्व धर्मियांची ही सण होत असताना जामखेडमध्ये उत्साहाचं आणि पावित्र्याचं वातावरण तयार झालं. नमस्कार. आज आपण ईद उत्साह या ठिकाणी साजरी करत आहोत. मी माझ्या जामखेड तालुक्यातील मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक अशी शुभेच्छा देतो आणि अत्यंत पोलीस प्रशासनाचं देखील एक कौतुक करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सलोख्याचं वातावरण अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. आपण एकच संदेश या ठिकाणी देत असतो की सर्व धर्म समभाव या भावनेत आपण एकत्र येऊन सर्वांच्या उत्साहामध्ये, सर्वांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याची आपली परंपरा आहे. परत बांधवांना मी या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, त्याचप्रमाणे शिवसेना तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वतीने देखील मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा देतो. मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना, या रमजान महिन्याच्या अखेरीचा असलेला पवित्र आज ईदचा दिवस आणि आजच्या या ईदच्या दिवसाच्या निमित्त ईदगाह मैदान जामखेड येथे
नमाज पठणाचा कार्यक्रम पार पडला। यानंतर सर्व मुस्लिम बांधवाला भेटून त्यांना ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना हिंदू मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांचा पवित्र असलेला अक्षय तृतीया या दोन्ही सणाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देणारा आजचा हा दिवस, या दिवसाच्या निमित्ताने सर्व तमाम हिंदू बांधवांना तसंच मुस्लिम बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। माझ्या चिंतामणी परिवाराच्या वतीनं, आमदार राम शिंदे साहेब यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। निमित्त हा शेवटचा दिवस आहे ईदचा, त्या ठिकाणी मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आज सर्वांनी या ठिकाणी नमाज पठण करून सर्व म्हणजे दुआ मागितली। खरं तर जामखेड शहर हे हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी गुण्यागोविंदाने नाच म्हणजे राहतात या ठिकाणी, आणि खरंच एकोपा कसा असतो या जामखेड तालुक्याने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे। पवित्र अशा रमजान निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर आज तृतीया अक्षयासुद्धा आहे, त्याबद्दलसुद्धा मी सर्व हिंदू बांधवांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आजच बसवेश्वरांची जयंती आहे, बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त सर्व जे बांधव आहेत त्यांनासुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून असंच गुण्यागोविंदाने जामखेडमधील सर्व वातावरण ऐक्याचं ऐक्याचं राहो एवढी संदेश व्यक्त करतो। पुन्हा शकता मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा व्यक्त करून आहे। पूर्ण जगामध्ये एक शांततेचा व समतेचा संदेश देणारा हा मुस्लिम समाज पूर्ण देशामध्ये आज या ठिकाणी सगळे आनंदामध्ये सुखासमाधानाने गेली एक महिन्यापासून जो उपवासाचा जो महिना आहे, ज्याला आपण सगळ्यात म्हणतो की जो उपवासाचा जो महिना आहे, या समाजातल्या पूर्ण जनतेला दुवा मागण्याचं काम करतायत। त्याचबरोबर शांतता प्रस्थापित झाली पाहिजे। ह्या देशामध्ये कुणी लहान आणि कुणी मोठा नाही, आम्ही सगळे या भूमीचे लेकर आहोत, या पद्धतीचा संदेश सातत्याने मुस्लिम समाज व त्यांचे धर्मगुरू या उपवासाच्या माध्यमातून या महिन्यामध्ये देत आहेत। खरं तर ह्या देशामध्ये इथली जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमधल्या काही लोकांना समानता आणि समतेचा संदेश देणारा धर्म याच्यामध्ये विस्कळीतपणा आणायचा आहे। तसा मुस्लिम धर्मामध्ये तुम्ही आम्ही सगळे एक आहोत, कुणी मोठा आणि कुणी लहान नाहीये, हा समतेचा विचार देणारा हा मुस्लिम समाजाचा सगळ्यात महत्वाचा आनंदाचा जो या सण आहे, या सणाची सांगता या ठिकाणी या जामखेड येथील ईदगा मैदानावर होत आहे। खरं तर आम्ही सगळे वेगवेगळ्या समाजातील हिंदू बांधव या ठिकाणी एकमेकांच्या गळ्या भेट देत आहेत, त्या आनंदाने आम्हाला भेटतात, आम्ही त्यांना या ठिकाणी भेटतोय आणि दोघं आम्ही एकच आहोत, या भूमीचे लेकर आहोत, असा एक समतेचा संदेश सगळे बांधव या ठिकाणी देत आहेत। ह्या देशामधल्या काही व्यवस्था ह्या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत, परंतु मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे की तुम्ही आणि आम्ही कुणी नाहीत, हिंदू असो शीख असो ईसाई असो सगळे ह्या भूमीचे लेकर आहोत, यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि चुकीच्या शक्तीला दूर केलं पाहिजे आणि या भारतामध्ये शांतता नांदली पाहिजे। त्याचबरोबर आजचा ईदचा दिवस असणार आहे अति महत्वाचा दिवस आहे। याच दिवशी ह्या देशामध्ये या भारतभूमीवरती बसवेश्वर नावाच्या एका क्रांतिकारकाचा जन्म झाला, त्यांनी समानता दिली, समतेचा संदेश दिला, बाई पुरुष एक समान आहोत, कुणी मोठा कुणी लहान नाही, या पद्धतीचा संदेश या ठिकाणी बसवेश्वर नावाच्या क्रांतिकारकाने दिला आहे। लोकवीर सी 24 तास जामखेड। हॉटेल श्रीहरी प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, विश्वासाला जपणारी माणसं, वाढदिवस, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, मॅरेज अॅनिव्हर्सरी या शुभ कार्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। हॉटेल श्रीहरी प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, राहुरी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर, वांबोरी राहुरी रोड, भारत पेट्रोलियम समोर, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। मोबाईल नंबर 99 70 30 06 74 आणि 96 73 55 54 43। निसर्गरम्य शांत आणि प्रसन्न वातावरण, फॅमिलीसाठी स्वतंत्र सुंदर व्यवस्था, लहान मुलांसाठी गार्डन आणि खेळणीची व्यवस्था, फॅमिली गार्डन आणि डायनिंग टेबल, बर्थडे पार्टी सेलिब्रेशन, मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच उद्योजकांसाठी कॉन्फरन्स हॉल आणि पार्सलची सुविधा देखील उपलब्ध। हॉटेल श्रीहरी प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट।
तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.